Now, okay. The mixture that should have made. ठीक है चल तेच भरतीया आणि शाळा सुटली की लगुलग घरी येर उग त्या पोरांबरोबर हुंदडत बसू नका होय आणि तळ्या काठला अजिबात जायचं नाही हा उग माझ्या जीवाला घोर नका बाबा होय आई जातो मी नीट जा रा याने चल आटप लवकर आज उशीर झाला ना तो माळा जित्त गाडल मला हा अहो म्या नाही येतच कामावर का बरं वाटत नाही बघा झालं मैं का एकट्याने बघता घेतलंय हो आपला संसार चालवायचा हा अहो असं काय करता आता का उगा घरात बसलीय का बरं वाटत नाही म्हणून म्हणलं ना ते ठाव नाही मला या मुशाला काहीतरी बघावत लागल तुझं मला हा अहो बरं सांच्या लेताना जरा बाजार भी घेऊन या ना हा तुझ्या पाहणं डबुले देऊन ठेवले ना मला या ना ते या ना इकडे लक्ष द्या आपसात बोलू नका तानाजी इकडे लक्ष दे मुलांनो तुम्ही दर दिवशी शाळेत येता तुम्ही सकाळी लवकर उठता एकनाथ तू सांग तू सकाळी केव्हा उठतोस उभा राहा बघू मी सकाळी 6 वाजता उठतो गुरुजी वा संगीता तू उभी रा तू किती वाजता उठतेस दर दिवशी मी सकाळी 6 वाजता उठते वा छान तुम्ही सर्व शाळेत येण्यासाठी
सकाळी लवकर उठता. आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर दिवसा उजेड असतो आणि रात्री अंधार असतो. प्रकाशाचा जो कालावधी आहे 12 तासांचा आणि अंधाराचा जो कालावधी आहे 12 तासांचा यालाच आपण अनुक्रमे दिवस आणि रात्र म्हणतो. याने आणखे पाणी. पाणी दिलं का झालं काका? दारू काय अशीच प्यायची? दाटीशी खमंग काहीतरी खायला आणून दे. सांगितलं होत सांच्याला येताना बाजार घेऊन या म्हणून, आता काय देऊ तू मसनी? म्या घरात आलो म्हणजे तुझी बडबड सुरू होती. दाटीशी मुकाट्यानं खायला दे काहीतरी. ढोसा आणि हाय ते जेवायला बसा. आता दुसरं काय बी शिल्लक नाही घरात. आता याने पवाने लोणचं तरी असेल ते तरी देखे. लोणचं मागतंय, आणून द्या सामान. घालते आता लोणचं. म्या काय घरात मागितलं दुष्काळ पडतोय गं? अव गप गुमान ढोसा हाय ते लई तोंड चालू होतेस होय ग. माझ्या जीवाची काळजी आय बी धोका नाही बघ मला. म्या हाय तू झोप झोप. म्या हाय झोप बर घाबरू नका. म्या हाय झोप झोप. कष्टाचा आधार.
मुलांनो, ही मी लिहून दिलेली गणित उद्या पूर्ण करून आणायची आहेत आणि गृहपाठाच्या वह्या मी स्वतः चेक करणार आहे. लिहून घ्या. बेंड म्हणजे वाकणे. कशाच 146. मुलांनो, उद्या आपल्या शाळेच्या इन्स्पेक्शन साठी शिक्षणाधिकारी येणार आहेत. ते झालेल्या अभ्यासक्रमावर आधारितच प्रश्न विचारतील. तुम्ही त्याची अचूक उत्तर द्यायचे आहेत. चुकीचे उत्तर द्यायचे नाही. जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं किंवा उत्तर दिलं नाही तर आपल्या शाळेच्या नावलौकिकाला धक्का लागेल आणि माझीही बदली होईल. तेव्हा